नमस्कार मित्रांनो, संध्याकाळचे 6 वाजत आहे. आज 8 सप्टेंबर. आता लगेच रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्रातील या 11 जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढणार आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. छोटी सप्डेट आहे मित्रांनो, नेमका कोणत्या जिल्ह्यांमध्ये रात्री मध्यरात्री पाऊस वाढणार आहे, कोणत्या भागांमध्ये मध्यरात्रीनंतर पाऊस वाढणार आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी होत जाण्याची शक्यता आहे. एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओची अपडेट मिळतील. आता लगेच रात्री नंदुरबार, धुळे, जळगाव या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. काहीसा पावसाचा जोर आहे या परिसरामध्ये कमी कमी होताना बघायला मिळत आहे. बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस दिवसभरात झालेला असेल, काही भागामध्ये जोरदार पाऊस देखील झालेला आहे. नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये मध्यम पावसाचा जोर कायम राहणार आहे, तर पूर्वी भागामध्ये जो वाऱ्याचा वेग काहीसा वाढताना बघायला मिळत आहे, त्यामुळे काही ठिकाणी पाऊस ओसरताना सुद्धा बघायला मिळण्याची शक्यता आहे. तरी पण हलक्या पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता. नगर जिल्ह्यामध्ये मित्रांनो, काही काही ठिकाणीच आज पाऊस झालेला आहे, काही भागामध्ये जोरदार झाला आहे, तर काही भागामध्ये पावसाचा जोर कमीच होता, फक्त हलका पाऊस झालेला आहे. आज रात्री आणि मध्यरात्री काहीसा वाऱ्याचा वेग नगर आणि आसपासच्या परिसरामध्ये वाढताना बघायला मिळत आहे, त्यामुळे काही ठिकाणी वाऱ्यासह हलका पाऊस बघायला मिळू शकतो, तर काही भागातील रात्री आणि मध्यरात्री पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मुख्यत्वे करून नगर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर पश्चिम पट्ट्यामध्ये राहील. जुन्नर, खेड वगैरे या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाचा जोर कायम राहणार आहे. इतरत्र थोडंसं वातावरण विखुरलेल्या स्वरूपात आहे, ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता. मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव सर्वत्र सर्वदूर हलक्या पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना रात्री मध्यरात्री देखील बघायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या परिसरामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. परभणीतील सैलू आणि आसपासच्या भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल. नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. हिंगोलीमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल, परंतु रात्री मध्यरात्री हिंगोलीमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता. बीड जिल्ह्यामध्ये आता लगेच रात्री आणि मध्यरात्री हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्यरात्रीनंतर थोडासा पावसाचा जोर कमी होईल, काही काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो. मध्यरात्री परभणीतील सैलू आसपासच्या भागामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. अमरावती भागामध्ये रात्री मध्यरात्री पाऊस वाढणार आहे, त्यामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ विखुरलेल्या स्वरूपात जोरदार पावसाचे वातावरण आहे. हलका मध्यम पाऊस अमरावती भागामध्ये सर्वत्र सर्वदूर बघायला मिळू शकतो, तर उत्तरी भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील. त्यामध्ये अकोल्याचा उत्तरी परिसर, जलगाव, जामोद, तेलहरा या परिसरामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. नागपुरी भागामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल. विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे, त्यामुळे सर्वदूर सर्वत्र पावसाची शक्यता नाही, ठिकठिकाणी पावसाची शक्यता. मध्यरात्रीपर्यंत आपण स्क्रीन बघू शकता, या परिसरामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये जळगावचा एकदम कडेचा पूर्वी परिसर, सावडा, मलकापूर, बुरणपूर, जळगाव, जामोद हा जो भाग आहे या परिसरामध्ये जोरदार तर काही भागामध्ये अति जोरदार पावसाची शक्यता देखील नाकारता येणार नाही. पावसाचा जोर रात्री मध्यरात्री या परिसरामध्ये जास्त राहण्याची शक्यता आहे. मध्यरात्रीनंतर हेच वातावरण मित्रांनो आणखी पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे, त्यामुळे अमरावती विभागातील बुलढाण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. अकोल्याच्या काही परिसरामध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो, त्यामध्ये खामगाव आणि आसपासच्या परिसरामध्ये मुख्यत्वे करून हा पाऊस राहण्याची शक्यता. रात्री मध्यरात्री अहमदनगर शहराच्या भागामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. पाथर्डी, भगूर, कडा, राहुरी, घोडेगाव या परिसरामध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल. बीडच्या आसपासच्या भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे विभागामध्ये आज काही काही भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची हजेरी लागली आहे. रात्री मध्यरात्री देखील ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे, मुख्यत्वे करून कोकणालगतच्या भागामध्ये जोर राहील. इतरत्र तुरळक भागामध्ये किंवा ठिकठिकाणी पाऊस बघायला मिळेल, सर्वत्र सर्वदूर पावसाची शक्यता नाही. ढगाळ वातावरण किंवा पावसाचे वातावरण सर्वदूर बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, हेच वातावरण नाशिकच्या आसपासचं वातावरण, हेच पहाटेपर्यंत जळगाव, अमरावती विभागामध्ये जाण्याची शक्यता आहे. पहाटेपर्यंत अमरावती विभागामध्ये अकोला, बुलढाणा या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता, तर उद्या सकाळपर्यंत अमरावतीतील काही काही ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. ही होती मित्रांनो महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.